इज द एज ऑफ रीजन एंड एनलाइटनमेंट. भरपूर असा काळ गेला होता की जेव्हा आपण बेसिकली सायन्सचा मिडल एजेस, तुम्हाला आठवत असेल तर मिडल एज वॉज डार्क पीरियड. त्या काळात एकसारख्या गोष्टी मे बी जास्त धर्माची सत्ता होती रादर दॅन पॉलिटिकल बी, आणि त्या काळात जास्त काम धर्मावरती झालं, धर्म रिलीजन. ओके, वेअर हळूहळू त्यानंतर आपण बाहेर पडायला लागतो, जास्तीत जास्त सायन्स कडे जायला लागतो. आणि म्हणून ही सगळी एवढी हिस्ट्री बघताना आपण आता 1600 ते 1800 च्या काळात आलो. इवन भारतात मॉडर्नायझेशन झालंय, अजूनही आपल्याकडे 1600 ते 1757 पर्यंत, 1756-57 भारतात वेगवेगळ्या राज्यांचीच राजवट आहे. पण सिराज उद्दौला पश्चिम बंगाल, म्हणजे आजचा पश्चिम बंगाल, येस सो या ठिकाणी इंग्रजांनी पहिलं आक्रमण केलेलं आहे आणि त्यांची प्लासी नावाच्या ठिकाणी लढाई झालेली आहे. भारतात काय होतंय, जेव्हा युरोपमध्ये एनलाइटनमेंट होते तेव्हा तर भारतावर हळूहळू ब्रिटिशांचं साम्राज्य पसरायला लागलं. बाळांना उशीर आला, उशीर आलात ना की पटापट बसून घ्यायचं. हा, मला काही टाइम पास नव्हता खाली डिपार्टमेंटला, म्हणून मी इथे येऊन बसले होते, किंवा जागी असं नाहीये ना. ओके, मग तुम्ही जर बघितलं असेल तर 1600 ते 1800 काळात हळूहळू आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य यायला लागलंय आणि आपण गुलामगिरीत जायला लागलो. प्रॉपरली 1818 साली, 1818 सगळ्यात शेवटची म्हणजे पेशव्यांची राजवट संपली, मराठी पेशवे स्वराज्याचे जे पंतप्रधान होते त्यांची, आणि आपण आपला सगळा भारत असं आपण म्हणू शकतो तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सो हे ओव्हरऑल एज आपल्यासाठी गुलामगिरीच आहे. पण जर तुम्ही विचार केला तर युरोपमध्ये मात्र याला एज ऑफ रिझन आणि एनलाइटनमेंट म्हटलंय. रिझन म्हणजे कारण अशी गोष्ट नाहीये, तर प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी सायंटिफिक काय दडलंय हे शोधून काढणं आणि नवे नवे शोध लावणं. एज ऑफ रिझन हे थिंकिंगवर बेस्ड होतं आणि या काळात अंधश्रद्धांवरती खूप मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवण्यात आला. युरोपमध्ये वेगवेगळ्या अंधश्रद्धा धुवून टाकण्यात आल्या, त्यासाठी सायंटिफिक गोष्टींवरती भर देण्यात आला. सो इंटेलेक्च्युअल्स म्हणजे जे बुद्धी प्रामाण्यवादी लोक होते, म्हणजे जे आपल्या मेंदूवर विश्वास ठेवायचे रादर दॅन कुठल्या तरी ट्रेडिशनवर, त्या लोकांनी सुपरस्टिशन्स, इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, इझी ऍक्सेप्टन्स ऑफ ऑथॉरिटी म्हणजे कुणी आपल्यावर यावं राज्य करावं ही जी कन्सेप्ट होती ती ऑथॉरिटीची, देन इनटॉलरन्स म्हणजे असंवेदनशीलता किंवा असहनशीलता, अब्युजेस इन चर्च अँड स्टेट म्हणजे चर्च आणि राज्याकडून केले जाणारे अब्युजेस किंवा अत्याचार, या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवण्यात आला. आणि या एज ऑफ रिझननेच एज ऑफ एनलाइटनमेंटला नवीन सुरुवात दिली. ही मूवमेंट 18व्या शतकात युरोपमध्ये सुरुवात झाली. का सुरू झाली? टू एस्टॅब्लिश ऑथॉरिटेटिव्ह एथिक्स, एस्थेटिक्स आणि नॉलेज बेस्ड एनलाइटन रॅशनॅलिटी. विचारा मला, मॅडम तुम्ही एवढं सगळं का आम्हाला सांगताय, आमच्या लाईफवर काहीतरी परिणाम होणार आहे का याचा? तर त्याचं मी तुम्हाला कालच सिच्युएशन सांगितली होती की जर आजची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर इतिहासात काय घडलंय समजून घ्यावं लागतं. कालच मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आमच्या भारताच्या इतिहासात नशीब असं आहे की आम्हाला इथे इतिहासच माहित नाही, आणि जेव्हा जो काही तोकडा मोकळा माहिती आम्हाला असं तुटका मोडका की आम्ही त्याच्यावर कधी काम केलेलं आहे, आम्ही इतिहासात डोकावलं नाही. आमचं काम एवढंच होतं की मोबाईल आल्यावर मोबाईल वरती इंस्टाग्राम वापर, हा माहिती तुम्हाला चिडवणार आहे त्या बाबतीत मागे की मॅडम फक्त तेवढंच बोलत असतात. पण मला रोज काहीतरी नव्याने ज्ञान मिळतं की आपल्याला आपण रोज थोडे ग्रो होते. तर काल मला तुमच्यापैकी सिनियर असतील, सिनियर असतील, लेट्स नॉट टॉक अबाउट कोण होते, तर ते झाडावर मोबाईल ठेवून रील करतात. लाईक ते खाली होते झाडावर असा फिरता मोबाईल होता आणि रील करण्याची प्रोग्रेस चालू होते, रील म्हणा स्नॅप म्हणा काही म्हणते की ऍक्टिव्ह बघितलं. आणि मला असं वाटलं की आपण कुठल्या प्रिमायसेस कॉलेजमध्ये का, सो म्हणजे आपण कुठल्या प्रिमायसेस मध्ये आपण काय करतो. आणि मग मला नाही वाटत की रील म्हटल्यावरती असं एकदम कोणी असं राष्ट्रगीतात ताट वगैरे उतरवत रिस्पेक्टफुली करतात, चित्र विचित्रच गोष्टी केल्या जातात ना जनरली रील्स मध्ये. सो हे करणं कॉलेजमध्ये बरोबर नाही. कितीही बुद्धी न उरणं हा काळ आजचा आहे. वेरास आपण अशा काळाबद्दल बोलतोय
की ज्याला एज ऑफ एनलाइटनमेंट म्हणजे ज्ञानामुळे प्रकाश वाढणे, ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरणं अशा युगाबद्दल बोलतो. त्या काळात मायक्रोस्कोप नव्हते पण शोध लागत होते, टेलिस्कोप नव्हते शोध लागत होते, यंत्र नव्हती शोध लागत होते. पण आज सगळं असूनही आमच्याकडे काहीच नाहीये, कारण आम्ही मेंदूचा वापर करायला शिकतच नाही आहोत किंवा रादर तो विसरून जातो. आणि म्हणून हे परत परत सांगण्याची गोष्ट, आय एम नॉट गोइंग टू गो इन दॅट अगेन. सो वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे एथिकली कसं जगता येईल माणसाला ते जगत असताना, एस्थेटिक म्हणजे सौंदर्य कसं जगता येईल जीवनातलं आणि ते असताना, नॉलेज आणि हे म्हणजे ज्ञान हा त्याचा बेस कसा असेल, अशा आशयाने जगणं कसं असलं पाहिजे याच्याबद्दल काम करण्यात आलं या काळात. हे फार महत्वाचं असतं कारण फार कमी लोकांना नॉलेजवर बेस्ड असलेलं जगणं जगता येत. नॉलेजवर बेस्ड असलेलं, सौंदर्याने परिपूर्ण असलेलं, सौंदर्य म्हणजे कोणती तरी एखादी मुलगी शॉर्ट ड्रेस घालून चालली हे सौंदर्य नसतं. ओके, सौंदर्य म्हणजे जगण्यातलं सौंदर्य, फुलफिलमेंट, ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच फरक पडत नाही, आपल्याला पुन्हा इंटरेस्टिंग, लेट्स नॉट गो देयर. याच काळात कॅपिटलिझम आणि कॅपिटलिझमची मोठ्या प्रमाणावर जगात वाढ झाली. युरोपमध्येही ती मोठ्या प्रमाणावर झाली आणि हळूहळू सोशलिझमचा जन्म झाला. सोशलिझम म्हणजे काय? समाजवाद. कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही किंवा भांडवलवाद. ओके, सो याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आणि त्यातूनच कुठेतरी भांडवलशाहीमध्ये जे ओनर्स होते बिझनेसचे त्यांना जास्त फायदा मिळत होता, वर्कर्सचं खूप शोषण होत होतं, एक्सप्लॉयटेशन होत होतं आणि म्हणून त्यांना न्याय मिळावा म्हणून समाजवादाचा उदय याच कालखंडात युरोपमध्ये झालेला दिसतोय. हे जे काम करणारे बुद्धिमानी लोक होते त्यांना मोस्ट नोटेबल ग्रुप ऑफ मेन इन द युरोप दे वेर कॉल्ड ॲज फिलॉसॉफ्स. काय म्हटलं जायचं? फिलॉसॉफ्स. ओके, म्हणजे पुन्हा एकदा तसंच आहे की नोटेबल ही मेनच काम करत होते कारण स्त्रियांना तेव्हाही सप्रेस केलं होतं, त्यांना वोटिंगचा अधिकार नव्हता, त्यांना बाहेर जाण्याचा अधिकार नव्हता, त्यांना काम करण्याचा अधिकार नव्हता. हे एनलाइटनमेंटच्या एजमध्ये पण होत होत, पण याच कालखंडात येस याच्यावर कथा प्लीज. ओके, लेट्स टॉक अबाउट इट. नवीन आलेल्या मुलांसाठी पुन्हा एकदा रूल दोहरावते, दोहराती हूँ म्हणून दोहरावते म्हटलं. माझ्या वर्गामध्ये तुम्ही समोर बघून बोलू शकता माझ्याशी, एकमेकांमध्ये बोलण्याची गरज नाहीच. जर ती अशी तशी असेल तर मी स्वतःहून सांगेन की एकमेकांमध्ये बोला. वर्गात अनन्य साधारण कारणामुळे जेव्हा विद्यार्थी येतात आणि मला खूप आनंद होतो विद्यार्थी आल्याचा, त्यांनी इतर गोष्टीत काय काय झालंय याचा अंदाज घेणं अपेक्षित असतं. मी त्यांच्यासाठी परत पहिल्यापासून शिकवू शकत आता नाही. सो तुम्हालाही माहिती असेल याची मला पूर्ण खात्रीच आहे. पण ते आता या एनलाइटनमेंटच्या जगात काय झालंय तर आपण आधी मिडल एजेस पासून ज्या प्लेटो, अरिस्टॉटल आणि अशा फिलॉसॉफर्स बद्दल बोललो होतो त्या लोकांचं ज्ञान थोडस मागे टाकलं. म्हणजे काय? तर नवीन सायन्स बेस्ड विचारशक्ती उदयाला आली आणि त्याच्यावरती लोक जास्त विश्वास ठेवून काम करायला लागले. जर बघितलं तर एज ऑफ रिझन वॉज प्रोड्युस्ड बाय स्मॉल नंबर ऑफ इंटेलेक्च्युअल जायंट्स हू रॅडिकली ट्रान्सफॉर्म्ड वेस्टर्न थॉट. पाश्चिमात्य जगण्याची पद्धती बदलण्याचं हे सगळं श्रेय या फिलॉसॉफ्सना जातं, जे कदाचित थोडेसे होते पण त्यांच्या बुद्धीची झेप एवढी मोठी होती की अख्ख्या युरोप खंडाला कम्प्लिटली रिव्होल्युशनाइज करण्याचं, रिफॉर्म्ड करण्याचं सगळंच्या सगळं श्रेय या फिलॉसॉफ्सकडे गेलं. ओके, सो असे कोण होते, त्यांनी काय काय केलं? तर त्यांनी पहिली गोष्ट फिजिक्सचे लॉ बदलले, बदलले म्हणजे त्याच्या नवीन इन्व्हेंट केले, ते जास्तीत जास्त रियालिटीच्या जवळ पोचायला लागले. त्यांनी मॅथ्स, ज्योमेट्री, जगणं, ड्रॉइंग या सगळ्याच गोष्टीत अत्यंत दैदिप्यमान कामगिरी केली. ओके, त्यातला पहिला आणि कदाचित आपल्या सगळ्यांनाच माहिती असणारा आयझॅक न्यूटन. 1642 ते 1727 मध्ये आयझॅक न्यूटनची कारकीर्द दिसून येते. आणि हा आयझॅक न्यूटन हा खरं तर रॉयल इंग्लंड फेलो होता, म्हणजे तो सरदार होता, ही वॉज अ नाईट इंग्लंडच्या राणीचा. ओके, आणि ही वॉज लाईक तो स्वतः प्रचंड अभ्यासू होता आणि त्याने त्याच्या बुद्धीचा वापर करून मॉडर्न फिजिक्सचं फाउंडेशन
घातलं, त्याला म्हणतो ना आपण बेस दिला मॉडर्न फिजिक्सला, त्याने तो बेस दिला. ही वॉज अ फाउंडर ऑफ थिओरॉटिकल फिजिक्स. बरोबर, तुम्हाला सगळ्यांनाच न्यूटन बद्दल माहिती असेल, त्याने का ते सफरचंद खाली पडणं तो वाला राईट, त्याने थ्री लॉज ऑफ मोशन सांगितले ज्याच्याबद्दल आपण 6वी 7वी 8वी मध्ये रडत होतो, रिमेंबर ते 3 लॉज. आणि ते सांगताना त्याने सांगितलं ते का शिकायचे होते आदर, कारण आपल्या आसपास आपल्या डोळ्यांना न दिसणारे मी आपल्या आसपास आपल्याला न दिसणारे ग्रह तारे कसे फिरतात आणि ते एकमेकांवर बेसिकली आपटत का नाही हे शोधून काढण्यासाठी हे लॉज ऑफ मोशन होते. तुमच्या समोर त्याची माहिती आहे, त्याच्या पुस्तकाचं नाव पुढच्या समोरच्या माहितीतून शोधून मला सांगा. मी आले 1 सेकंद. आम्हाला कशासाठी सांगून राहिले, कशासाठी मुख्यत्वे 3 लॉ महत्वाचे. तर सो तुम्ही म्हणू शकता की आमच्यासाठी कशाला सांगून राहिले, माझा टोन पण झालेला आहे. तर त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं तुम्ही सगळेजण एका जमिनीवर पृथ्वीवर, आणि कोणी असं अर्धवट उडत पडत असेल आपल्याला दिसत नाहीये, सगळे चालत फिरत असतात, असं अचानक कुणीतरी 6 फुटावरूनच चाललंय वगैरे अजून तरी आपल्याकडे चाललंय. सो बेसिक ज्या गोष्टी जगण्यासाठी महत्वाच्या आहेत त्याच्या मागचं रिझन ग्रॅव्हिटी सारखं, ज्याच्याबद्दलची माहिती आयझॅक न्यूटनने आपल्याला करून दिली. आणि म्हणून हे सगळे लोक आपल्याला माहिती असणं बेसिकली गरजेचं आहे. आजही त्याने सांगितलेली प्रिन्सिपल स्टडी केली जातात आणि त्याच्या पुढचे स्टडी त्याच प्रिन्सिपल्सवर बेस्ड असलेले आहेत. देन नेक्स्ट इज अँटोनी वॅन ल्युवेनहॉक. ओके, या माणसाने ग्लास बीड लेन्सेसचा शोध लावला आणि त्यामुळे आपल्याकडे पूर्वी असलेले जे त्याच्या थ्रू कशासाठी ते वापरलं गेलं ग्लास बीड लेन्सेस, तर मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सचा शोध लावण्यासाठी. बायोलॉजी पीपल देहू, या माणसाने बॅक्टेरियाचा शोध लावला, त्याच्या बरोबरीने ही डिस्कवर्ड बॅक्टेरिया, प्रोटोझोआन्स, युनिसेल्युलर आल्गे, रोटिफायर्स अँड होस्ट ऑफ द अनिमिक्युल्स किंवा अनिमिक्युल्स, याच्या बरोबरीने जर तुम्ही बघितलं तर त्यामुळे काय गोष्ट घडली, तर पूर्वी एखादा आजार झाला तर तो आजार दैवी शाप असं म्हणून समजलं जायचं, आणि मग त्याच्यावर काय तो तोडका मुकडा तोडका तोडका मुडका काय जो इलाज करता येणार आहे तो केला जायचा. मात्र याच्यामुळे नक्की कोणत्या बॅक्टेरिया किंवा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे हा आजार होऊ शकतो याचा शोध लागायला मदत झाली. आजचे आपण 80-85 वर्षांचं मोठं लाईफ जगण्याचं स्वप्न ठेवून आहोत ना, 80-85-100, त्याची कुठेतरी सुरुवात या प्रकारच्या शोधांमुळे झालेली आपल्याला दिसून येते. सो ही वॉज अँटोनी वॅन ल्युवेनहॉक. तर नेक्स्ट वन जर तुम्ही बघितलं तर लुईस पाश्चर. मला वाटतं की ह्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल या माणसाबद्दल. तरी लुईस पाश्चर याने 1862 मध्ये बॅक्टेरिया कशा प्रकारे एन्व्हायरमेंट मध्ये रिप्रोड्यूस होतात याच्याबद्दल जास्त महत्वाच्या प्रकारे सांगितलं. असा विचार करा, आपल्याकडे ही तात्विक समजूत रूढ होती की बॅक्टेरिया अचानक चमत्कारासारखे येतात आणि ते आपल्याला अफेक्ट करतात, पण त्याने त्यांचा बॅक्टेरियाचा अभ्यास करून हे शोधून काढलं की बॅक्टेरिया किंवा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्याकडे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि कशा प्रकारे एका जीवातून दुसऱ्या जीवाचा विकास होतो, डेव्हलपमेंट होतो. आणि त्यामुळे कुठेतरी तुमचा जर मला लक्षात येत असेल की सगळं देव देव किंवा देवाने केल्या देव ह्याच्यापासून आपण हळूहळू सायन्स कडे वळायला लागतो. बरोबर, आपण कोरोनाला असा देवाचा शाप वगैरे काही म्हटलं नाही, मला नाही वाटत. आपण पहिल्यापासून हेच म्हणतो की कोविड म्हणजे कोविड-19 पॅन्डेमिक कोरोना नावाच्या विषाणूमुळे सुरू झालेले विषाणू जो आहे असं मला वाटतं. हा त्याला मीडियावर काहीही होते मी त्याच्याकडे जात नाही, पण आपल्याकडे त्याला बेसिक नॉलेज येत होतं की व्हायरस ओरिएंटेड आहे. राईट, तुमच्या लक्षात येत आहे. ठीक आहे, याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर येस चार्ल्स डार्विन. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत मला आठवतोय. एनिबडी, कोणाला डार्विन बद्दल सांगायची इच्छा आहे, माहिती आहे काय शोधून काढलं त्याने? त्याने काय शोधून काढलं?
ओके, एकोणीसाव्या शतकात त्याने मॉडर्न बायोलॉजी कशा प्रकारे डेव्हलप झाली याची याची थिअरी मांडायला सुरुवात केली. चार्ल्स डार्विन वॉज द फर्स्ट टू डिस्कवर द नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस, नॅचरल सिलेक्शन दॅट कुड अकाउंट फॉर चेंजेस इन स्पेसिस ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे थोडक्यात आपण ते सगळ्यांनीच बघितलं असेल ना, छोट्या माकडापासून माणसामध्ये झालेलं कन्वर्जन, त्याची तर तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल. सो अशा प्रकारे इव्होल्युशन प्रत्येक स्पेसिसचं कसं झालं असेल हे सांगण्यात खूप मोठा त्याचा वाटा होता. सो त्या कसलं फादर म्हटलं जातं तुम्हाला कोणाला माहितीये? मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला विचारते. आता शोधून काढा आणि मला सांगा उद्याच्या लेक्चरला. ओके, देन देर इज या मी काय सांगितलं मला वाटतं तुम्ही विसरलाय. जर समजा तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता किंवा एकमेकात बोलायची गरज नाहीये. आणि प्लीज मला ते 11:40 वाजता दोहरवायला लावू नका अगेन, कारण कॉमर्सची मुलं अर्धी मेली असं लक्षात ठेवा आतापर्यंत सकाळची लेक्चर करून. सो मला ऑलरेडी त्यांचे सॅड चेहरे दिसतात आणि सायन्सचे डिसइंटरेस्टेड चेहरे दिसतात. सो लेट्स नॉट गो देअर. हा विल टीच राईट. त्यानंतरचा एक वीर आपल्या समोर येतो, त्याचं नाव आहे विल्यम हार्वे. ओके, हा माणूस या माणसाने काय शोधून काढलं बेसिकली, तर त्याने ब्लड आपल्या वेन्स मधनं कसं सतत सर्क्युलेट होत राहतं हे शोधून काढलं. त्यासाठी त्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑब्झर्वेशन केलं. पण बेसिक गोष्ट, घड्याळ जर सतत चालू राहायला लागत असेल तर मला सांगा काय टाकायला लागतं? सेम, आपल्या शरीरात आपण काय टाकतोय की ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेट होत राहतंय, अशी कोणती मशीनरी आहे की ज्याच्यामुळे हे सर्क्युलेट होत आहे? एक्झॅक्टली, फूड. पण मग तसं म्हटलं तर मग कोणतं फूड काय? फक्त हार्टच का पंप होतं? आणि फक्त हार्ट पंप होत आहे तर माझ्या बोटाच्या टोकापासून पायाच्या बोटाच्या टोकापर्यंत सगळीकडे जसं गरजेचं आहे तसं ब्लड पोहोचतंय की नाही? मग हे सतत, बरं असं टेक्निकली म्हटलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, खाली जात आहे असं पुण्या उद्यापासून खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ब्लड जात आहे. पण मग अशुद्ध रक्त आपल्या हृदयाकडे परत येतं, बरोबर ना? मग अँटी ग्रॅव्हिटी येतं कसं ते वरच? पायरी लिफ्ट, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशनल मेथड मध्ये विल्यम हार्वे यांनी शोधून काढल्या. आणि म्हणून त्याचं खूप मोठं नाव आहे. याच काळात अरेबिक नंबर्सचा वापर करणं सुरू झालं. आपल्या मॅथमॅटिक्सच्या फील्डमध्ये युनिव्हर्सल लेवलवरती ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ही जी सायन्स आपण वापरतो ती फ्रँकॉय सिविएटा याने 1603 मध्ये शोधून काढली आणि ती जगभरात त्याच प्रकारे वापरली जातात आजही, बरोबर ना? आजही आपण युनिव्हर्सली इंग्लिश वापरा, मराठी वापरा, कोणतीही भाषा वापरा, आपण एकच प्रकारची सायन्स वापरतो ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन साठी, बरोबर. याच काळात जॉन नेपियर या स्कॉटलंडचा अत्यंत हुशार संशोधकाने लॉगॅरिदम या प्रकाराचा शोध लावला. फार कमी लोकांनी कदाचित आज लॉगॅरिदम लॉग टेबल वापरलं असण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला लॉग टेबल काय असतं ते तर माहितीये. यामुळे मोठ्या मोठ्या नंबर्स बरोबर कॅल्क्युलेटर किंवा संगणक म्हणजे कॉम्प्युटर नसताना डील करणं त्या काळात लिटरली जादूसारखं वाटायचं लोकांना. त्या काळात कॅल्क्युलेटर नव्हते म्हणून ते अनालिटिकल ज्योमेट्री वॉज इंट्रोड्यूस्ड बाय रिनी डेस्कार्ट्स इन 1637 अँड दिस वॉज युजफुल इन इंजिनिअरिंग अँड मिलिटरी बॉलिस्टिक्स. सो ओव्हरऑल मिलिटरी आणि इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनसाठी खूप युजफुल असणारी अनालिटिकल ज्योमेट्री ही याच काळात शोधली गेली. जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहिती असेल इन्सायक्लोपीडिया नावाचे ग्रंथ येतात. यात जगातल्या कुठल्याही शब्दाबद्दल, एक्सेप्टेड शब्दाबद्दल नाईस अँड नाईस विवरण एक्सप्लेनेशन दिलेलं असत. ओके, एन्सायक्लोपीडिया म्हणजे जगातल्या कुठल्याही शब्दाची माहिती, मग त्या शब्दात काहीही येऊ शकत. सो अशा प्रकारच्या एन्सायक्लोपीडियाची निर्मिती करणं ही याच एनलाइटनमेंटच्या काळात निर्माण झालं. या काळात टेलिस्कोपची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, आपोआपच आपण जास्त चांगल्या प्रकारे ताऱ्यांकडे बघणं शक्य होतं. काल आपण बघितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर टेलिस्कोप्स वेअर लाईक टाइम मशीन्स, तुम्हाला आठवत आहे? काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ते टाइम मशीन्स कसे असू शकतात, की आपल्याला दिसणारे तारे किती हजार लाईट इयर्स लांब आहेत त्याच्यावर. सो या गोष्टींचा याच काळात तुम्हाला जर बघायला मिळालं असेल तर
मिखेल लोमनोसो या रशियन साइंटिस्ट ने, मिखाइल लोमनोसो याने व्हीनस म्हणजे शुक्राभोवती एक असा अतिशय रिंग ऑफ लाइट फाइंड आउट केली किंवा शोधून काढली. याला व्हीनस भोवतीचं वातावरण असं संबोधण्यात आलं. व्हीनस म्हणजे शुक्राभोवती, शुक्र हा प्लॅनेट, राईट. त्याच्या बरोबरीने याच काळात विल्यम हर्शेल याने युरेनस या प्लॅनेटचा शोध लावला. युरेनस आपल्या सोलर प्लॅनेटचा भाग होता, आता नाही आहे. युरेनस ऍक्च्युअल प्लूटो, प्लूटो नाही, बरोबर आहे. सो आपल्या सोलर सिस्टीमचा तो भाग आहे तुम्हाला माहिती असेल. आणि कुणी शोधून काढला? विल्यम हर्शेल यांनी. जॉन मिशेल याने याच काळात 1783 मध्ये डार्क स्टारचं एक्झिस्टन्स प्रूव्ह केलं. डार्क स्टार्स म्हणजे काय? तर त्याने असं म्हटलं की कृष्णविवर, ब्लॅक होल, याच्या ब्लॅक होल कडे जाण्याआधीचा ताऱ्याचा प्रवास डार्क स्टार बनण्यापासून सुरू होतो. म्हणजे तारा मरायला लागला, स्टार पेनिट्रेट टुवर्ड्स द डे. त्या काळात तो स्वतःभोवतीचं ग्रॅव्हिटेशनल वातावरण अशा प्रकारे तयार करतो. मेबी माझे शब्द इकडे इकडे होऊ शकतात, मी सायन्स बॅकग्राऊंड ची नाही, पण तो स्वतःभोवती अशा प्रकारे वातावरण तयार करतो की तो ब्लॅक होल बनायला सुरुवात करतो. आणि ही जी सुरुवातीची प्रोसेस आहे त्याला डार्क स्टार म्हटलं. ब्लॅक होल झाल्यावर काय होतं तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या प्रकारच्या बॉडीज त्याच्या आसपास, प्लॅनेटरी बॉडीज असतील, इतर स्टार्स असतील, इतर छोटे छोटे जे काही फिरणारे ऑब्जेक्ट्स असतील, ती सगळीच्या सगळी त्याच्यात आकर्षण घेतली जातात. ब्लॅक होल्स बद्दलचा अत्यंत इंटरेस्टिंग थेरीज आज सायन्स मार्केट मध्ये आलेले आहेत. असं नाही म्हणायचं मला, पण असा विचार करा की खूप इंटरेस्टिंग थेरीज आहेत. तुम्हाला माहिती असतील तर कधीतरी आपल्याला आवडायला, सगळं म्हणजे आपल्याला आवडेल ऐकायला. तुम्हाला शेअर करायचं असेल एनीबडी तुम्हाला टू शेअर ब्लॅक होल्स किंवा डार्क स्टार बद्दल काही थेरी, काल आपण बिग बँग बद्दल बघितलं होतं तसं, एनीबडी ओके ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर या काळात एज ऑफ एनलाइटन मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण असं म्हणू शकतो की सायन्स ओरिएंटेड वातावरण तयार झालं युरोपमध्ये. भारतात नाही, भारतीय उपखंडात नाही, युरोपमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर तयार झालं. आणि याच काळात आपण असं म्हणू शकतो की सायन्सकडे एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून बघितलं गेलं. सायन्स हा शब्द ज्याचा लॅटिन वर्ड सायंटिया कडून जन्म झाला, आपण हे बघितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर. सायन्स इज अ सिस्टमॅटिक बॉडी ऑफ फॅक्च्युअल नॉलेज ऑब्टेन्ड बाय द यूज ऑफ सायंटिफिक मेथड. एखाद्या कुठल्याही विषयावरती सायंटिफिक नॉलेज ऍक्वायर करणं युझिंग द सायंटिफिक मेथड इज व्हॉट सायन्स इज. आणि त्याचा वापर करून तुम्ही बघू शकता. त्यामुळे सायन्सच्या जर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा नेचर बघायचं असेल तर आपली पहिलीच आहे की डेटा ऑफ सायन्स इज अ फॅक्ट. म्हणजे कशाच्या बेसिस वर शोध लावलेला जातात तर फॅक्च्युअल डेटा होती, ज्या ऍक्च्युअली घडलेल्या घटना, ज्या ऍक्च्युअली दिसणारे फेनॉमिन आहेत त्याच्यावरती बेस आपल्याला घटना समजून येतात, त्याच्यावरती एक्सपेरिमेंटेशन केलं जातं. कुठलंही सब्जेक्टिव्हिटी त्यात नसते, मला वाटलं म्हणून थंडी आहे असं नसतं. इफ द टेम्परेचर इज बिलो सर्टन लेवल थंडी आहे. सो देर इज अ फॅक्च्युअल डेटा अपॉन विच सायन्स इज बेस्ड अपॉन. सेकंडली जर तुम्ही बघितलं तर यूज ऑफ सायंटिफिक मेथड, कुठच्याही प्रकारे सायंटिफिक मेथड वापरूनच शोध लावले जातात, त्याच्यावरती अभ्यास केला जातो. सायंटिफिक मेथड इज द प्रोसेस बाय विच सायंटिस्ट कलेक्टिवली अँड ओव्हर टाइम एंडेवर टू कन्स्ट्रक्ट ऍक्युरेट अँड ऍक्युरेट रिप्रेझेंटेशन ऑफ द वर्ल्ड. हे जग कसं बनलंय, हे जग कशा प्रकारे पुढे चाललंय, कशा प्रकारे त्याचा शेवट होणार आहे, या सगळ्या विषयी थोडक्यात आज काल आणि उद्या या सगळ्या विषयीचा शोध लावण्याचं एक मोठं तंत्र म्हणजे सायन्स आहे. इन अ वे देर इज अ सिस्टिमेटायझेशन, म्हणजे सायन्स नॉलेज हे अतिशय ऑर्डरली मॅनर मध्ये कलेक्ट केलं जातं. आणि पाच प्रकार आहेत ज्याच्या ऑर्डरचे किंवा क्लासिफिकेशनचे. पहिली गोष्ट क्लासिफिकेटरी ऑर्डर, देन कॅज्युअल ऑर्डर, मॅथमॅटिकल ऑर्डर, ऑर्डर ऑफ थिअरीज अँड सिक्वेन्शियल ऑर्डर. या ऑर्डरचा वापर करून सायंटिफिक ज्ञान क्लासिफाय केलं जातं आणि मग त्याच्या शक्य अशक्यतेवर म्हणजे फिजिबिलिटीवर काम केलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज नो स्कोप फॉर अँबिग्विटी. जे रिझल्ट सायन्सच्या एक्सपेरिमेंट थ्रू आलेले असतात त्यात कुठल्याही प्रकारे अँबिग्विटी म्हणजे कदाचित असं असेल कदाचित तसं नसेल
अशा प्रकारच्या रिझल्ट्सला वाव नसतो. मे बी देर आर परसेंटेज की पर्यंत या परसेंट प्रोबॅबिलिटी सारखे की येस एक पॉइंट टाकलं तर 50% हेड्स येईल 50% टेल्स येईल, बट देर इज नॉट लाईक नाही कदाचित 75% पण येऊ शकतं हेड्स, ही अम्बिग्विटी नाही. ओके तुमच्या लक्षात येत आहे. देन सायन्स इज नॉट सेम एज टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजी खूपदा समान लेवलवर कन्सिडर केले जातात, बट बिलीव मी व्हेन आय से दिस दॅट टेक्नॉलॉजी इज अ टूल टू कॅरी आउट सायन्स फॉर सायंटिफिक एक्सपिरियन्स. टेक्नॉलॉजी हे टूल होतं, व्हेइकल होतं, मीडियम होतं की ज्याने आपण सायंटिफिक एक्सपेरिमेंट कॅरी करू शकतो टू गेट मोर अँड मोर नॉलेज. तुमच्या लक्षात येत आहे टेक्नॉलॉजी ते सायन्सचं ऍप्लिकेशन. सो इन अ वे टेक्नॉलॉजी वापरून एक्सपेरिमेंट कॅरी करता येतात आणि सायन्स ते एक्सपेरिमेंट वापरून तयार केलेली टेक्नॉलॉजी माणसाचं जगणं सोपं करू शकते. डायलिसिस सारखं टेक्निक असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल हार्ट पेसमेकर असतील. मेडिकलच असं नाही, तुमचे स्मार्टफोन हे सगळे टेक्नॉलॉजिकल ऍप्लिकेशन आहेत, पण म्हणून स्मार्टफोन हे सायन्स नाही, तर स्मार्टफोन हे ऍप्लिकेशन ऑफ सायन्स. तुमच्या दोन गोष्टीचा फरक लक्षात येतोय. सायन्स इज अ बॉडी ऑफ नॉलेज, वेअर एज इट्स ऍप्लिकेशन इज अ टेक्नॉलॉजी. देन द नेक्स्ट इज इमॅजिनेशन अँड क्रिएटिव्हिटी. कधीही जर समजा थोडस इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी वापरली नाही तर सायन्सच्या अभ्यासाला सुरुवात करता येत नाही. कसं, मी तुम्हाला गेल्या वेळी एकदा एक्सप्लेन केलं होतं, खूप साऱ्या जर स्पेस रिलेटेड मुव्हीज असतात, टाइम ट्रॅव्हल रिलेटेड मुव्हीज, काही काळापूर्वी आलेल्या ज्या मुव्हीज आहेत त्यांनी जगाला असं एक वेगळं चमत्कारी रूप दाखवलं, आणि त्यावेळी त्यांनी जे दाखवलं ते लोकांनी शक्यच नाहीये. मे बी त्या कदाचित अशा प्रकारचे सॅटेलाइट फोन दाखवले असतील किंवा वायरलेस फोन दाखवले असतील. त्या काळात मोबाईलचा शोध लागलेला नव्हता असं असताना की वायरलेस फोनवर बोलणं शक्य होतं. आज तुमच्यासाठी तो चमत्कार नाहीये, आपल्या कोणासाठी, बरोबर ना? सो याला म्हणतात की त्या काळात जी दाखवलेली क्रिएटिव्हिटी होती त्याच्यावर काम करून आपण आजची रियालिटी बनवू शकतो. ओके, आज तुम्ही जर बघितलं तर ऑर्गन ट्रान्सप्लांट आपण सहज करू शकतो, हार्ट सुद्धा माणसाचं ट्रान्सप्लांट केलं जातं. कठीण आहे थोडं, पण करणं अशक्य नाहीये, बरोबर? सो दॅट इज इट इट टेक्स क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन की मी कशा प्रकारे ही गोष्ट करू शकतो किंवा शकते, आणि मग सायन्स त्याला बॅकअप देतं नॉलेजचं. ओके, नेक्स्ट इज प्रिसाईज अँड अनबायस नॉलेज. सायन्सच्या थ्रू मिळणारं नॉलेज, मिळणारं विजडम हे प्रिसाईज टू द पॉइंट असतं आणि कुठल्याही प्रकारे त्यात बायस नाहीये. म्हणजे मी मुलींना एका प्रकारचं नॉलेज दिलं, मुलांना एका प्रकारचं दिलं, मे बी युरोपमध्ये एका वेगळ्या प्रकारचं दिलं, एशियामध्ये वेगळ्या प्रकारचं दिलं, अशा प्रकारचं बायस त्यात काही इन्वॉल्व नाहीये. देन देर इज वेल एस्टॅब्लिश सायंटिफिक नॉलेज इज ड्युरेबल अँड ऑलवेज ओपन फॉर रिव्हिजन. यात इगो नाहीये सायन्सच्या नॉलेजमध्ये. एकदा ठरवलं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड ही टेक्स फिक्स राहणार असं नाहीये. उद्या त्याच्याबरोबर कुणीतरी नवीन एक्सपेरिमेंट केला आणि हे प्रूव्ह केलं की एक्स प्लस वाय इज नॉट इक्वल टू झेड, तर सायन्स ते ऍक्सेप्ट करायला तयार असत. मी खरं तर कुणासमोर बोलते की जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर बोलते किंवा ओव्हरऑल सायन्सचं नॉलेज ठेवणाऱ्या लोकांसमोर बोलते, पण कधीतरी असं विचार करा. डेफिनेटली ऍज अ पोर्शन म्हणून मला ते तुम्हाला चांगला भाग आहे, पण त्या मागचं मी काय शिकताय त्या मागची जर गोष्टी लक्षात घेतील तर ते लक्षात घेणं सोपं आहे. एक थोडासा सेल्फ थॉट म्हणून लक्षात घ्या. आज जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकायला वर्गात जाता, हे संत आमिर खाननी म्हणून ठेवलंय बरं का, माझं काही वाक्य नाही स्वतःच्या तोंडचं. सो संत आमिर खान काय म्हणतात की जेव्हा तुम्ही क्लासमध्ये जाता तेव्हा काही नवीन शिकायला मिळणाऱ्या उद्देशाने जाता का? नाही, बिलीव मी नाही. अटेंडन्स आहे एक पहिली गोष्ट असते, आणि दुसरी गोष्ट दिसलं पाहिजे शिक्षकांनाही किंवा मित्रमैत्रिणी एक दिसत. म्हणजे आपण आपल्याकडचं ते इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवं करण्याची इच्छा शक्ती ही कुठेतरी मागे पडत नाही, विच इज लाईक अ बॉडी ऑफ नॉलेज फॉर अस. साधं, आणि हे फक्त कॉमर्स किंवा सायन्स स्टुडंटसाठी नाही, प्रत्येकासाठी कुठलीही गोष्ट. जर समजा तुम्हाला विचारलं तर आज आपण ना एक असं प्रेझेंटेशन देऊया की प्रत्येकाने एक लाईन काहीतरी महत्वाची बोलायची, करूया का? तर तुमचं पहिलं उत्तर काय असेल? नाही, नको म्हणा आमची तयारी. सो हा जो नको नाही निगेशन आहे ना, दॅट इज द कॉज की आपण भारत म्हणूनही मागे पडतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेन्शन मध्ये सहभाग घ्यायला, त्याच्यामध्ये काम करायला,
आणि बेसिकली ओव्हरऑल आपली प्रगती खूप मागे मागे पडत चालली, आपले इम्प्रूव्हमेंट कमी होत चालले, आपल्याकडे कमीत कमी शोध लागतात. ओके, देन इफ यू सी इट इज लाईक अ वेल एस्टॅब्लिश सायंटिफिक आयडियाज आर नॉट इझिली अबंडंट. न्यूटनचं उदाहरण घेऊया, त्याने प्रपोज केलेल्या आयडिया ज्या आजही आपण वापरतो. सो जर समजा एखादं नॉलेज, एखादं थिअरम वेल एस्टॅब्लिश असेल, तुम्हाला पायथागोरसचं नाव कधी आपण वाचलं आठवतंय का? खूपच मागे वाचलंय, बरोबर नाही का? सो त्या काळात असलेला पायथागोरस आणि त्याने दिलेलं थिअरम आजही आपण वापरतोय, आणि अजूनही असंच होतंय की वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. आज असं झालेलं नाहीये की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड क्यू, असं झालेलं नाही. ते सेमच आहे, म्हणजे जर समजा योग्य प्रकारे एक्सपेरिमेंट करून ती बॉडी ऑफ नॉलेज लोकांसमोर आणली तर ती कधी इझिली अबंडन करता येत नाही, टाकून देता येत नाही, ती आपल्याला कॅरी फॉरवर्ड करावी लागते. देन ती कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची, सायन्स नाही रिसर्चमध्ये वेगवेगळ्या प्रकारची टूल्स वापरली जातात, हायपोथेसिस, लॉस, थिअरीज, आणि त्याचा वापर करून अतिशय योग्य प्रमाणावर प्रेडिक्शन करणं शक्य असतं. अँड देन देर इज जनरेशन अँड ऍक्सेप्टन्स ऑफ सायंटिफिक नॉलेज ऑफन टेक्स मच टाइम. सो इन अ वे काहीतरी नवीन इन्व्हेंट करायचंय. तुम्हाला माहितीये का एडिसनने त्याचे प्रयोग करायला 99 वेळा प्रयोग केले आणि मग असं सांगितलं होतं की 100 वेळा त्याचा प्रयोग सक्सेसफुल झाला. अगेन त्याच्यावरती अनेक जणांना अनेक वाद झालाय, बरोबर. पण लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की खूप वेळा ट्राय केल्यानंतर एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल होतो आणि त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन सायन्स मध्ये देतो. नॉट एव्हरी सायंटिस्ट कॅन गेट नोबेल प्राइज, बट प्रत्येकाचं एम तर असंच असतं की आपण काहीतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन सायन्स मध्ये मागे सोडून दिलं पाहिजे ऍज अ सायंटिस्ट, ऍज अ थिंकर. सो आता माझ्याकडे तुमच्यासाठी आणखीन एक असा प्रश्न आहे की जो तुमच्यासाठी अत्यंतच महत्वाचा आहे.